चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील जांभिवली गावातील धावरी नदीत 4 वर्ष वयाची सख्खे चुलत भाऊ बहीण बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. जांभिवली गावात संजय गावडे यांची 4 वर्षांची मुलगी आराध्या आणि विजय गावडे यांचा 4 वर्षांचा मुलगा आरोह दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गावानजीक असलेल्या धावरी नदीवर आईसोबत गेले होते. संजय यांची पत्नी नदीवर कपडे धुवत असताना आराध्या आणि आरोह यांना तहान लागली म्हणून घरी पाणी पिण्यासाठी दोघांना पाठवले. नदीपासून जवळच घर असल्याने दोन्ही भावंड घरी गेली. बराच वेळ दोन्ही भावंड परत न आल्याने संजय यांची पत्नी दोघांना शोधण्यासाठी घरी आली. परंतु घरी दोन्ही मुलं न आढळून आल्याने गावात शोध घेतला परंतु काहीच तपास लागला नाही. संजय यांची पत्नी पुन्हा नदीवर आली असताना पाण्यावर आराध्याची चप्पल तरंगताना दिसली. संजय यांच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ मदतीला आले. पाण्यात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे गावडे कुटुंबासह संपूर्ण गाव दुःखात लोटले आहे.